कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुणी यांनी दिली. वाढता संसर्ग रोखण्यासाठीच्या निर्बंधांची नागरिकांकडून अद्याप कडक पालन होताना दिसत नसून परिणामी पोलिसांना कारवाई करावी लागत असल्याचं पोलीस उपअधीक्षक श्री महामुणी यांनी म्हटले. अनेकांकडून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरप्रकार होताना दिसत आहेत. मास्कचा वापर गांभीर्यानं होत नाहीये, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन काळातही पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागते. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचं फिरणं पूर्णपणे बंद करावं लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलिसांनी अद्याप बळाचा वापर केलेला नाही, मात्र गेल्या लॉकडाऊन काळाप्रमाणे गरजेनुसार बळाचा वापर करण्याची पोलिसांची तयारी आहे. जीवापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं असू शकत नाही. पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावं. लॉकडाऊन कालावधीत पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असून निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचं पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुणी यांनी सांगितलंय. यावेळी गावभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक विकास अडसूळ, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते. काल राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय टास्कफोर्सच्या त्रिसमिती डॉक्टर सुभाष साळुंके आपले महासंचालक वृत्त महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आपल्या जिल्ह्याला व्हिजिट केली आणि त्यांनी यामध्ये CPR हॉस्पिटल, IGM इचलकरंजी व जिल्ह्यातील सर्व कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. सदर आढावा घेताना त्यांनी प्रामुख्याने वाढती रुग्णसंख्या ही कशी कमी करता येईल, त्याचबरोबर मृत्यूदर कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आणि त्या अनुषंगानं होणारं मार्गदर्शन सांगितले. त्यामध्ये त्याने प्रामुख्याने वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्व रुग्ण जे पॉझिटिव्ह येतील त्यांना होम आयसोलेशनऐवजी इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्याबद्दलच्या सूचना केल्या. त्याचबरोबर उशिरा रुग्ण येत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असे त्यांच्या ॲनालिसिसमध्ये लक्षात आल्यामुळे त्यांनी हे जे पेशंट आहेत त्यांनी लवकरात लवकर कसं आपल्या सिस्टीमच्या निदर्शनास येतील, जे कोणती औषधं टाळावीत किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय, किंवा ज्या पेशंटला समजा एखाद्या औषधाचं दुष्परिणाम निर्माण झालं तर त्याच्याऐवजी कुठलं पर्यायी औषध वापरावं, या अनुषंगाने त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं या जर आपण उपाययोजना राबवल्या तर आपण नक्की 50% मृत्यूदर येत्या 15 दिवसांमध्ये कमी करू शकतो. त्याचबरोबर त्यांनी रुग्णालयाच्या पण अडचणी संदर्भात चर्चा केली आणि सदरचे आमचे जे अडचणी आहेत ते आपण वरिष्ठ स्तरावरती शासनास अवगत करून त्याच्यावरती त्वरित तोडगा काढण्याचंही त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. तदनंतर हे सर्व विभाग प्रमुख यांची बैठक झाल्यानंतर त्यांची जे काय निरीक्षणं होती ती आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक झाली आणि तिथेही परत सरांच्या स्तरावरती जे निर्णय त्वरित होण्यासारखे आहेत, उदाहरणार्थ समजा काही ठिकाणी आपल्याला इचलकरंजीसारख्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे तर इतर ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र इथून आपण त्वरित त्यांना देण्यासंदर्भात पण चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रामुख्याने ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.